देहाय विद्महे मेकल कन्याय धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात। नर्मदा मैया की जय। नर्मदे हर हर नर्मदे हर हर हर। तुम्ही हाताने काढलेल्या स्केचची एवढं तारीफ आणि कौतुक केलं की मला राहवलं नाही, म्हटलं बेलखेडीचं एक स्केच खास तुमच्याकरता तयार केलं पाहिजे, म्हणून मग आज सकाळी बसून गरमागरम एक स्केच तयार केलं आणि ते तुम्हाला आता मी दाखवतो। त्याच्याबरोबर अर्थातच बेलखेडीचे काही फोटोग्राफ्सही तुम्हाला दाखवतो, म्हणजे तिथल्या एरियाचं तुम्हाला पूर्ण असं एक कल्पना तुमच्या मनात येईल। आणि मग हा भाग बघितल्यानंतर तुम्ही मला अवश्य कळवा की ते हाताने काढलेलं स्केच तुम्हाला कसं वाटलं, कसं भावलं। चल आता आपण त्या स्केचवरती थोडंसं वर्णन करूया। नर्मदे हर। नमस्कार। बेलखेडीचं शिवमंदिर तुमच्यासाठी स्पेशल एक हाताने स्केच तयार केलेला आहे। पण तुम्ही सगळ्या लोकांनी कौतुक केलं की हाताने काढलेलं स्केच जास्ती प्रभावी आहे, म्हणून मी एक हाताने मुद्दाम तयार केलं। ते स्केच आणि काही फोटोग्राफ्स तुम्हाला बेलखेडीचे दाखवतो, म्हणजे तुम्हाला एक साधारण स्वरूपाची कल्पना येईल। तर मित्रांनो, हे आधी ओव्हरऑल लक्षात घ्या, या मैयाजी चाललेल्या आहेत। मैयाजींचा प्रवाह डावीकडनं उजवीकडे आहे, म्हणजे डावीकडे अमरकंटक किंवा पूर्व या बाजूला येईल आणि पश्चिम दिशा या बाजूला आहे, म्हणून उत्तर खालच्या बाजूला, दक्षिण वरच्या बाजूला। आणि म्हणून तुम्हाला एक गोष्ट माहितीच आहे की आता आपण दक्षिण तटावरती आहोत। हे पहा, आता दक्षिण तट तुम्हाला दाखवतो। हा मैयाजींचा दक्षिण तट, आणि आपण भडपुराहून जे आलो ते या रस्त्याने आलो। इथे हा बाण दाखवलेला आहे। शेखर वैशंपायन त्यांची इच्छा होती की असे बाण दाखवावे, म्हणून हा अप्रोच रोड इथे हे बेलखेडी गावातलं घर सगळे वस्ती वगैरे। आणि इथे आल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की डाव्या बाजूला एक हँडपंप आहे आणि उजव्या बाजूला इथे हे बेलखेडीचं शिव मंदिर आहे। इथून रस्ता असा आतमध्ये जातो, इकडे टर्न मारतो आणि इथे समोर हे कॉन्क्रीट इथे आसनं घातलेले आहेत आणि याच्या समोर एक छोटस मंदिर, एक चौथरा आहे। या चौथऱ्यावरती देखील एक परिक्रमावासी झोपू शकत होता। आणि याच्या मागच्या बाजूला इथे ही कुटी, इथे ते संन्यासी महाराज राहत होते आणि इथे समोर बसून आमची जेवण झाली होती रात्रीचे। या कुटीच्या मागच्या बाजूला हा एक छान संडास आहे आणि इथून जिथे आम्ही झोपलो होतो तिथून थोडस पुढे गेलो की तिथून हा पूर्ण असा उतार आहे खाली जायला, मैयाकडे जायला ही अशी पायवाट आहे। इथून इथपर्यंत अगदी स्ट्रेट आहे, मग थोडा एक टर्न आणि परत खाली इथे पोचलो की आपण डायरेक्टली मैयाजींच्या तिथे पोचतो। इथे तुम्हाला सांगितलं आम्ही सोमवती अमावस्येला या ठिकाणी होतो। आता जरा या संदर्भात फोटो पण दाखवतो। सगळ्यात आधी हेच ते बेलखेडीचं शिव मंदिर। इकडनं असं या कॉन्क्रीटवरनं आपण आलो, इथून समोर गेलो की तो हँडपंप दिसेल। इथून असं आलो, इकडे टर्न मारला, हा तो चौथरा, इथे एक छोटस मंदिर आहे आणि इथे चौथरा आहे। आणि त्याच्या मागच्या बाजूला तिकडे ते आसन घातलेलं आहे आपण। त्यानंतर हे पहा, हे शिव मंदिर, त्याच्या समोर आम्ही दोघं उभो आहोत। पुरातन शिव मंदिर आहे, इथे उभं राहून आरती वगैरे संपन्न झाली। आणि
हे ते तुम्हाला सांगितलं मी, शेजारी जी संन्यासी महाराजांची कुटी होती तिथे एक बेंच ठेवलेला होता, त्या बेंच वरती बसलो कि बघा मागच्या बाजूला या मैयाजी दिसतात। हा जो दिसतोय हा उत्तर तट आहे बेलखेडीचा। या मैयाजी उजवीकडनं डावीकडे प्रवाह चाललेला आहे आणि हा तो दक्षिण तट। आणि एक रस्ता इथूनही होता मागून, पण तो अगदी सरळ असा, आणि माझ्या समोरच एक कोणीतरी आजीबाई खालून वरती आल्या होत्या, ते त्या लोकांनाच जमू शकत, आपल्याला ते काही जमू नाही शकत। इथून खाली जायला एक अवघडशी वाट होती, इथून हा बांबू ओलांडून इकडे जायचं, मग इकडनं थोडं खाली जायचं, मग इथून सरळ एक खाली रस्ता व परत ती पायवाट अशी तटावरती घेऊन जाते। हे झालं आपलं, ते तिथेच बसून काढलेला फोटो। आणि हे मी इकडनं ही जी गाय माता उभी आहे, इथून समोर गेलो की ते मंदिर येतं, आणि इकडे आलो की या बाजूला हँडपंप आहे, आणि हे ते लोक बसून गावातले लोक बसून पत्ते खेळत होते हँडपंपच्या शेजारी। हा थोडासा चांगला नाही फोटो बघण्यासारखा, गर्मी खूप जास्ती होती मला वाटतं, मी काढून बसलो होतो कपडे। हे आम्ही जिथे आसन लावलं होतं तिथेच हे छोटे छोटे असे देव वगैरे, आणि समोर मैयाजींचं पात्र दिसत होत। तर हा ही अशी व्यवस्था आहे। तर आता मला हे माहिती आहे की मयूर मनोहर आपले बडोदऱ्याचे ते बघणार नाहीत, कारण त्यांचे सध्या डोळे, त्यांचं नुकतंच ऑपरेशन झालं डोळ्याचं, त्यामुळे सध्या ते फक्त ऐकण्याचं काम करतात। तर मयूर तुम्ही जेव्हा तुमचे डोळे ओके होतील आणि जेव्हा तुम्ही बघू लागाल तेव्हा हा पार्ट येऊन परत बघा। एक खास स्केच बनवलेला आहे, पण ते सध्या तुम्हाला बघता येणार नाही, ते नंतर तुम्ही बघून मला तसा कमेंट लिहा। आणि इथलं तुम्हाला मी सांगितलं सगळं, आत्ता आपण हे सगळं बघितलं, ही शाळा बघितली, या हँडपंपच्या इथून एक फोटो काढला होता, इथे ते लोक बसून पत्ते खेळत होते, इथून आत शिरणारा हा कॉन्क्रीटचा रोड बघितला, इथलं हे शिव मंदिर बघितलं, आणि ह्या बेंच वरती आम्ही दोघं बसलो होतो, आणि इथून ती काढलेली आमची सेल्फी बघितली। त्या सेल्फीतून असं हा मैयाजींचा हा वाला शॉट तिथून दिसत होता। आणि मग इथून या आसन या इथून पण एक फोटो काढलेला दाखवला तुम्हाला आत्ता मी, आणि एक फोटो याच्या समोर शिव मंदिराच्या समोर उभं राहून काढलेला देखील दाखवला, तिथून हे मागचं मंदिर फोकसमध्ये दिसत होत। मग दुसऱ्या दिवशी पहाटे आपण तयार झालो, इथे बसून आरती पूजन केलं, इथे बसून चहा प्यालो, नर्मदे हर म्हटलं, आणि मग इकडे येऊन या रस्त्याने आता इथून उजवीकडे म्हणजे सिद्ध घाटच्या दिशेने आपण निघालो। मग तुम्हाला आठवत असेल सोमवती अमावस्या होती त्या दिवशी, मग इकडनं सरळ गेलो आणि पुढे जाऊन आपल्याला मैयाजी परत समोर आल्या। इथे बघा इथे समोरच आहे, पण पुढे जाऊन हा रस्ताच असा टर्न होतो तो मैयाजी आपल्याला भेटल्या। मग मैयाजींवरती सोमवती अमावस्येचं स्नान केलं आणि मग तिथून आपण निघालो ते सरळ सिद्धघाट। सिद्धघाटचे वर्णन तुम्ही ऐकलेलं आहे, पण सिद्धघाटचं एक स्केच मी तयार केलेलं आहे, ते तुम्हाला आता पुढच्या भागात मी दाखवणार आहे। तर नक्की लिहा कसा वाटला हा परत हाताने काढलेला नकाशा। ओम रुद्रदेहाय विद्महे मेकलकन्याय धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात। नर्मदा मैया की जय।
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर,